नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर एकाच वेळेस शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार 4000 रुपये समोर आली मोठी अपडेट. याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती पाहण्याअगोदर, तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ वाया न घालवता ही महत्त्वाची अशी शेतकऱ्यांसाठी काय अपडेट आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया. बघा, या ठिकाणी टायटल पाहू शकता. टायटल काय आहे बघा, एकाच वेळेस शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार 4000 रुपये. पहा संपूर्ण सविस्तर अशी अपडेट. पीएम किसान नमो शेतकरी योजना. शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हिताच्या योजना या राबवल्या जातात. त्या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कृषी यंत्रे आर्थिक लाभ दिला जातो. त्यामुळे शेतकऱ्यांना शेती करताना आर्थिक पाठबळ आणि शेती करण्यासाठी प्रोत्साहन मिळते. बघा एकूणच कशा पद्धतीने माहिती आहे बघा, अशीच केंद्र सरकार आणि राज्य शासनाच्या माध्यमातून विविध योजना राबवल्या जातात. महाराष्ट्र राज्य सरकारने देखील शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी 2019 सुरू केलेल्या शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सन्मान योजनामधून 6000 रुपयांच्या आर्थिक मदत दिली जाते. देशभरातील जवळपास 8.5 कोटी शेतकरी याचा लाभ घेत आहेत. पहा पुढे, याच योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वार्षिक 6000 रुपये दिले जातात. परंतु शेतकऱ्यांना 6000 रुपये एकाच वेळेस मिळत नाहीत. या मानधनांमधून शेतकऱ्यांना प्रत्येक टप्प्याटप्प्यामध्ये 2000 रुपये असे 4 महिन्याला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जातात. म्हणजे याचे 3 हप्ते वार्षिक शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होतात. सध्या प्रसारमाध्यमामध्ये एक मोठी बातमी मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पीएम किसान आणि नमो शेतकरी या योजनेचे 2 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहेत असा प्रश्न माध्यमामधून उपस्थित केला जात आहे. या संदर्भात एक महत्त्वाचे अपडेट समोर आलेला आहे. या योजनेचे पुढील 2 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती कसे जमा होणार याची माहिती समोर आलेली आहे. बघा, पीएम किसान योजनेच्या धर्तीवरती राज्य सरकारने देखील शेतकऱ्यांचे हित जोपासण्यासाठी नमो शेतकरी योजना सुरू केलेली आहे. ही योजना राज्यातील वर्तमान शिंदे सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली आहे. जे शेतकरी पीएम किसान योजनेसाठी पात्र असणार आहेत त्यात शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. बघा, या योजनेअंतर्गत पीएम किसानप्रमाणे शेतकऱ्यांना 6000 रुपयाची आर्थिक मदत दिली जाते. नमो शेतकरी योजनेचे आतापर्यंत 3 हप्ते पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झालेले आहेत. शेतकरी बांधवांना याच्या पुढील 4थ्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. सध्या देशभरामध्ये लोकसभेची निवडणूक सुरू आहे. निवडणुकीचे अतिरिक्त देखील लागू असल्यामुळे पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता लोकसभा निवडणूक झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होऊ शकतो अशीही माहिती माध्यमामधून मीडियासमोरून येत आहे. बघा, आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार जून किंवा जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच या योजनेचा पुढील हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केला जाऊ शकतो. नमो शेतकरीचा हप्ता देखील याच वेळेस शेतकऱ्यांच्या खात्यावरील जमा केले जाऊ शकते. असे झाले तर शेतकऱ्यांना एकत्रित या 4000 रुपये मिळणार आहेत. बघा, एकूणच या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे एकूणच या ठिकाणी एकाच वेळेस शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार 4000 रुपये हे आलेली संपूर्ण सविस्तर अशी अपडेट सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत. अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.